झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर. यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला तर मृत्यू 18 ऑगस्ट 1858 रोजी झाला. कर्तृत्ववान स्त्रियाच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा मोजक्याच आपल्या नजरेसमोर येतात. त्यामध्ये धाडशी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. खरे तर नीतीने तिच्या आयुष्यात असाधारण पराक्रमी कर्तृत्वाचा अमोल ठेवा बहाल केला होता. त्यांचा झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाह झाला. पुत्र होऊन वारल्यानंतर दामोदर नावाच्या मुलास त्यांनी दत्तक घेऊन गादीचा वारसा तयार केला. पतिनिधनानंतर लक्ष्मीबाई आपल्या राज्याच्या रक्षणासाठी तलवारीस जवळ करण्यास थोड्यासुद्धा घाबरल्या नाहीत. ब्रिटिशांनी झाशीचा कब्जा मागितला, परंतु लक्ष्मीबाईने तपस्विनीचा अवतार टाकून तेजस्विनीचा अवतार धारण केला आणि मेरी झाशी नई दुंगी असे खणखणीत इशारा इंग्रजांना दिला. झाशीतून काल्पीत, नंतर तेथून खालेरास अशा प्रकारे इंग्रजी फौजेवर त्यांनी विजय मिळवला. पुढे परंतु तेथे लक्ष्मीबाईला नियतीने साथ दिली नाही. घोड्यावरून पुढे जाणे टाकले व लक्ष्मीबाई हतबल ठरल्या. अशा प्रसंगाशी प्राणपणाने त्यांनी लढा दिला. इतिहासाच्या पराक्रमी गाथेच्या रांगेत त्या अग्रभागी झळकल्या. अशा होत्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. धन्यवाद.